अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी येथील नरवीर तानाजी मालुसरे व्यायामशाळा व ग्रामस्थांच्या वतीने तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रविवार रोजी करण्यात आले होते। या निमित्ताने सांप्रदायिक महिला भजनी मंडळांनी गजानन महाराज ग्रंथांचे पारायणाचे आयोजन केले होते। दरम्यान 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता नरवीर तानाजी मालुसरे व्यायाम शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नरवीर तानाजी मालुसरे व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथपालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरवीर तानाजी व्यायाम शाळेचे विद्यार्थी व गावकरी मंडळ यांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज करिता रामरतन घावट घुसरवाडी। काय नाव आपलं? मामारा रतिराम बुंदे। या गावला जो घुसरवाडीत कार्यक्रम होते तानाजी मालुसरेचा, या कार्यक्रमाला तुम्ही असता का? हो, मी हजरच असतो। प्रार्थनेचा कार्यक्रम असते माझा। कोणता प्रार्थना? तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना करत असतो मी। दरवर्षी हजर असतो मी। किती वर्ष झाले या कार्यक्रमाला? लई वर्ष झाले, बरेच। या कार्यक्रमात सगळं गाव असते का? सर्व गाव। गावातून काय काय कार्यक्रम होते या गावात? गावातून भव्य मिरवणूक, पालख्या, सोहळा, मंदिर ताळकरी, भजन सर्व असते। सामुदायिक किती महाप्रसाद असते का? महाप्रसादही असते। किती क्विंटलचा असते? 4-5 क्विंटलचा, 5-7 क्विंटलचा, जसं जसं आला तसा तसा असते। समजा तशी पब्लिक पाहून असते का? पब्लिक पाहून, गावगावची पब्लिक येते, पाल मंडळी, भजन ढोलाचे भजनं, ताळकरी। आकाळा असते का? आकाळाही असते कोण्या कोण्या वेळेस, एखाद्या वागती समजात आकाळाही असते। मिरवणूक, भव्य मिरवणूक निघते गावातून। दशरथ मोतीराम घावट घुसरवाडी। हे जी पुतळ्याची स्थापना केली, हे कशी काय केली, कोणत्या दृष्टी? मी व्यायाम शाळा शिकवतो, बरेच जपा खोडके हे ते मला तानाजी मालुसरेचं नाव घेतलं। मग 84 मध्ये विचार केला की नावने आपल्या गावामध्ये घुसरवाडीत तानाजी आणि शिवाजी महाराज हे 6-7 फुटाचे पुतळेच बसले पाहिजेत। आणि 87 पासून मी वर्धिंगला सुरुवात केली आणि 2690 पुतळे पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन झालं। पुतळ्याची स्थापना कधी कोणत्या वर्षी झाली? 2-6-1990 रोजी। पुतळ्याच्या उद्घाटनाला कोणी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते? डेडी देशमुख आणि शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं चंद्रशेखर गाडगीळ आणि तानाजी मालुसरेच्या पुतळ्याच्या उद्घाटन ऋषभवर्य घुसरकर महाराज यांनी उद्घाटन केलं। ह्या किती वर्ष झाले कार्यक्रम चालू असतात? मग दरवर्षी होतो का? हो, 34 वर्षापासून हा डेली का म्हणजे दर साल कार्यक्रम मोठा उत्साहात चांगला होते। या कार्यक्रमाला गावचे गावकरी जे सहकार्य करतात का? पूर्ण गावकरी सहकार्य करतात। नोकरी वर्ग करते का? नोकरीवाले फक्त दोघं असतात, एक घाट पोलीस मध्ये असते तो आणि सुनील भिमरा घाट मुंबईला असते तो देणगी वगैरे देतात दर साल।